विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डिस्काउंट आणि कमिशन मध्ये आपण कमिशन म्हणजे काय आपण बघणार आहोत. तर कमिशन म्हणजे काय? द पर्सन गेट रिम्युनरेशन फॉर द सर्व्हिस, द रिम्युनरेशन इज कॉल्ड कमिशन. म्हणजे बघा, ज्या एखाद्या दुकानदाराला किंवा एखाद्या पुरवठादाराला काही वस्तू विकणं शक्य नसतं अशा वेळेस तो काय करतो की एखाद्या व्यक्तीला काही ठरायचा असा मोबदला देतो आणि तो मोबदला देऊन त्याच्या मार्फत त्या ठिकाणी ती वस्तू विकत असतो आणि तो जो मोबदला असतो त्या मोबदल्याला आपण कमिशन असं म्हणतो. आणि तो जो व्यक्ती असेल त्याला आपण कमिशन एजंट असं म्हणतो. कमिशन एजंट म्हणजे काय? द पर्सन हू प्रोव्हाइड सच टाइप ऑफ सर्व्हिस, कोणती सर्व्हिस माल विकण्याची, इज कॉल्ड अ कमिशन एजंट. त्या व्यक्तीला आपण कमिशन एजंट असं म्हणतो. त्याला मराठीमध्ये अडते किंवा दलाल असं म्हटलं जातं. आता बघा, त्यावेळेस त्या व्यक्तीला कमिशन मिळत असत तो काय करतो? वस्तू विकणारा आणि वस्तू विकत घेणारा या दोघांमध्ये तो मध्यस्थाची भूमिका बजावत असतो आणि म्हणून त्याला कमिशन एजंट असं म्हटलं जातं. आता बघा, त्यानंतर पुढची तरफ आहे आपली रिबेट. रिबेटला सुद्धा आपण सूट याच अर्थाने वापरत असतो. रिबेट म्हणजे काय? अमाउंट ऑफ डिस्काउंट इज कॉम्पेन्सेटेड बाय द गव्हर्नमेंट इज नोन एज रिबेट. म्हणजे काय? की बघा, काही खाते क्रमांक भांडारातल्या वस्तू असतात, काही हातमागाच्या वस्तू असतात, हस्तकलेच्या वस्तू असतात आणि काही महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू असतात. तर या ज्या वस्तू असतात या वस्तूंना या वस्तूंचा कप वाढावा यासाठी सरकार त्यांना प्रोत्साहन देतो आणि प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी त्यावर 10%, 20% या पद्धतीने रिबेट देत असतो. रिबेट म्हणजे काय? की त्या वस्तूचा जो डिस्काउंट मिळत असतो लोकांना, तर त्या डिस्काउंटची भरपाई ही गव्हर्नमेंट मार्फत त्या मूळ विक्रेत्याला मिळत असते आणि म्हणून त्या ठिकाणी विशिष्ट असं काही कार्यक्रम असेल, समजा गांधी जयंती असेल, स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, तर अशा विशिष्ट दिवशी या ठिकाणी रिबेट दिलं जात असत आणि या रिबेटच्या माध्यमातून ग्राहकांना त्या ठिकाणी एक डिस्काउंट मिळत असतो आणि या डिस्काउंटची भरपाई शासन त्या ठिकाणी त्या विक्रेत्यांना करत असते आणि म्हणून या ठिकाणी रिबेट ही संकल्पना सुद्धा अतिशय महत्वाची आहे.